नमस्कार, मी कीर्ती लोखंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। आज मी बनवत आहे स्पेशल गुरमई रोटी। गुरमई रोटी ही खानदेशातील परंपरागत रेसिपी आहे। आता ही फारच क्वचित बनवल्या जाते। नलू मावशींनी आपल्याला ही रेसिपी शेअर केलेली आहे। खानदेशमध्ये ही रेसिपी विशेषतः पावसाळ्यात बनवली जाते आणि बाळंतिणीला ही रोटी खायला देण्याची पद्धत आहे। गुरमई रोटी बनवण्यासाठी विशेष प्रकारचा गुरमई रोटीचा मसाला दुकानात इकडे तयार मिळतो। या मसाल्यामध्ये सुंठ, मिरे, लवंग, तीन प्रकारच्या पिंपळी म्हणजेच गाठी पिंपळी, लेंडी पिंपळी आणि पान पिंपळी असते। तसेच यामध्ये दालचिनी, इलायची, अक्कलकऱ्याचे फूल, जायफळ आणि गुलिंजन घेतात किंवा कबाबचिनी म्हणजेच नागकेशर घेतात। याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तुम्हाला तयार हा मसाला मिळत नसेल तर तुम्ही सुंठ, मिरे, लवंग, दालचिनी, इलायची, जायफळ इत्यादी घेऊन सुद्धा हा मसाला तयार करू शकता। गुरमई रोटीसाठी एक वाटी रवा घेतलेला आहे, एक वाटी गूळ, एक वाटी पाणी आणि गुरमई रोटीचा मसाला दोन चमचे घेतलेला आहे। नलू मावशींनी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक वाटी पाणी घालत आहे, त्यामध्ये एक वाटी गूळ घालून हा गूळ पातळ करून घेत आहेत। गुरमई रोटीची रेसिपी मी याआधी अपलोड केलेली आहे। ही रेसिपी थोड्याशा वेगळ्या प्रकाराने बनवलेली आहे। या रेसिपीमध्ये रवा वापरलेला असल्यामुळे पोळी शक्यतोवर फुटत नाही आणि खायला पण खूप मऊ अशी होते। गूळ हा गोड असतो, यामध्ये ग्लुकोज असतं, यामुळे मूड चांगला होतो आणि शरीराला एनर्जी मिळते। त्याचबरोबर गुळामध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, B6, B12 व्हिटॅमिन्स असतात, त्यासोबत फोलेटसुद्धा असतं। यामुळे गूळ हा रक्तवर्धक आहे, ॲनिमिया दूर होतो, कमजोरी थकवा नाहीसा होतो। गुळामुळे महिलांमध्ये मासिक धर्म नियमित होतो, स्मरणशक्ती ठीक राहते, रक्त साफ होऊन त्वचा चमकदार होते। आता नलू मावशी रवा भाजायला घेत आहेत, त्यासाठी कढईमध्ये 1-2 चमचा तूप घातलेला आहे, त्यावर रवा घालून मंद आचेवर भाजून घेत आहेत। छान भाजलेल्या रव्यामध्ये गुळाचं पाणी ओतून देत आहेत। हे गाळून घ्यायचं म्हणजे गुळाचा कचरा खाली राहतो। यामध्ये थोडंसं मीठ आपण आधीच घातलेलं आहे। याचा थंड झाल्यानंतर पुरणासारखा गोळा तयार होतो। यामध्ये आपण घालणार आहोत गुरमई रोटीचा मसाला। मसाला दीपक, पाचक आणि अनुलोमक असतो, यामुळे पचनक्रिया चांगली होते, गॅसेस अपचन होत नाही, तोंडाची दुर्गंधी दूर होते। या मसाल्यामुळे भूक वाढते। हा मसाला अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक असतो, यामुळे वजनही नियंत्रणात राहते, मेटाबॉलिक रेट वाढतो, त्वचा छान होते, कॉन्स्टिपेशन कमी होते। पावसाळ्यात आणि थंडीमध्ये ही रेसिपी नक्की करत राहावी। हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत। गुरमई रोटीसाठी मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये मी घालत आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तूप। हे मिश्रण छान मिक्स करून मी यात पाणी घालून गोळा मळून घेत आहे। हे पीठ भिजवताना पुरणपोळीचे पीठ आपण जसं भिजवतो त्याचप्रमाणे भिजवायचं आहे। यावेळी भिजवताना एकदम घट्ट किंवा एकदम सैल असं भिजवायचं नाही। तयार झालेला गोळा 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत, यामुळे भिजवलेली कणिक छान मुरेल। 10-15 मिनिटांनंतर त्यामध्ये पाणी आणि तूप घालून छान कणिक तिंबून घ्यायची, यामुळे पोळ्या फुटत नाहीत। या प्रक्रियेमध्ये ग्लुटेन तयार होत असतं, यामध्ये जेवढं आपण तिंबून घेऊ तेवढं चिकटपणा निर्माण होतो।
हाताला पीठ लावून मी कणकेचा छोटा गोळा घेतलेला आहे। या गोळ्याची मी छोटीशी पारी लाटून घेत आहे। पारी बनवण्यासाठी जेवढा कणकेचा गोळा घेतला होता तेवढाच गोळा मी घेतलेला आहे आणि मी पुरणाच्या पोळीसारखंच भरून घेणार आहे। कडा व्यवस्थित बंद कराव्या, यामुळे पोळी फुटणार नाही। सारण हे रव्याचं असल्यामुळे पोळी शक्यतोवर फुटतच नाही। करायला सोप्या आणि खायला मऊ अशा ह्या मस्त पोळ्या असतात। गुरमय रोटी मी हलक्या हाताने लाटून घेत आहे। ही पोळी छान लाटल्या जाते। पोळीची जाडी तुम्हाला हवी तशी पातळ जाड ठेवू शकता आणि साईजसुद्धा लहान मोठी अशी करू शकता। गुरमई रोटीसोबत सहसा तांदळाची खीर बनवल्या जाते। पोळी मी उलटून घेत आहे। गुरमई रोटी ही मस्त फुगते। माझ्या सर्व रोट्या फुगलेल्या आहेत, यावर मी तूप लावून घेते आहे। गुरमई रोटी ही खानदेशातील विसरत चाललेली पारंपरिक रेसिपी आहे। माझ्या चॅनलवर मी खानदेशी पदार्थ नेहमीच अपलोड करत असते। त्याचसोबत काही इनोव्हेटिव्ह रेसिपीज पण मी अपलोड केलेल्या आहेत। माझे आई बनवायची तशी भोंगे लाडूसुद्धा मी अपलोड केलेले आहेत। ती पण एक विसरत चाललेली पारंपरिक रेसिपी आहे, पण चवीला खूपच चविष्ट आणि छान असतात। नक्की करून बघा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी, आणि बेल बटनही अवश्य दाबा, ज्यामुळे माझी पुढची रेसिपी जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। रेसिपीज सांगताना मी रेसिपीचे पौष्टिक मूल्यही सांगत असते आणि कुठकुठल्या आजारांवर उपयोगी पडेल हे पण सांगत असते, त्यामुळे चॅनल नेहमी बघत रहा। रेसिपीला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। नलू मावशींचे खूप खूप आभार, ज्यांनी आपल्याला ही रेसिपी शेअर केलेली आहे। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।